ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा गरजा हिंदुस्तानला आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर सध्या आपण आहोत सांताक्रूज पूर्वमधल्या डिसूजा इमारतीमध्ये. बीएमसी अधिकाऱ्याकडून या इमारतीतील रहिवाशांना काय त्रास होतो ते जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. किती जण राहता तुम्ही या इमारतीमध्ये? एकूण पहिला 10 फॅमिली राहत होत्या. बाकी आमचे जे टेनंट आहेत त्या हे जे बीएमसीचे हॅरेसमेंट आहे त्याला त्यांना त्रास होऊन ते इथून सोडून गेलेले आहेत. अर्धे फ्लॅट काय एक्झॅक्टली काय त्रास होते बीएमसीकडून तुम्हाला? बीएमसीने ॲक्च्युली आमचा बिल्डर आहे. बीएमसी मेन मुद्दा नाही आहे, मेन मुद्दा आहे आमचं बिल्डर. ज्याने बिल्डरने आमच्याबरोबर फसवणूक केली आणि जे फेक कन्व्हेन्स वगैरे बनवले त्याने, आणि त्या फेक कन्व्हेन्सला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करायला घेतलेले पण आहे आणि त्याला तो स्टँड करत नाही आहे. तर दुसरी गोष्ट अशी झाली की बीएमसीला त्याने 2000 साली आमचं कन्व्हेन्स त्याने केलेलं होतं, फ्रॉड कन्व्हेन्स केलेलं होतं, आणि त्या कन्व्हेन्सच्या त्याने 2014 तेवढा कालावा त्याने बाद केला आणि बिल्डिंगला एकदम डिलॅबिटेड कंडिशनमध्ये आणलं, त्याला 1 रुपयाचा न खर्च करता. तर 2000 सालापासून 2014 त्याच्याकडे पूर्ण पॉवर होती आमची बिल्डिंगची, की आम्ही त्याला दिलेली पॉवर. तर त्यानंतर 2014 त्याने दुसऱ्या बिल्डरला 2014 त्याने दुसऱ्या बिल्डरला सेल आउट केलं हे प्रॉपर्टी, आणि त्या बिल्डरने ह्या बिल्डिंगचं 2014 साली पावसाळ्यामध्ये स्ट्रक्चर ऑडिट करून आणि त्याला सप्टेंबरच्या डेट्स लावून, आणि जेव्हा कारण का आम्ही इथे राहत असताना ते स्ट्रक्चर ऑडिट आमच्या नजरेसमोर झालेलं आहे, त्या कारणाने ते जुलैमध्ये झालेलं होतं स्ट्रक्चर ऑडिट. आणि ते स्ट्रक्चर ऑडिटचे रिपोर्ट्स असे त्याने दाखवले की आम्ही सप्टेंबरमध्ये केलेले आहेत पावसाच्या नंतर, आणि ही बिल्डिंग डिलॅबिटेड आहे, आणि असं डिक्लेअर करून त्याने बीएमसीला हे केलं की डिमॉलिश करण्यात यावी. कारण का आजकाल कशा जुन्या बिल्डिंगी पडित झालेल्या ज्या कधीही पडतात, पण त्या ह्याच्यामध्ये काही लोक असे असं ज्यांना रिपेरिंगची परवानगी हवी असते पण ते लोक देत नाही. तुम्ही तुमच्या बिल्डिंगसाठी रिपेरिंगची परवानगी बीएमसीकडे केली होती? मी माझं स्ट्रक्चर सर्वात पहिला मी माझं स्ट्रक्चर ऑडिट केलं, ज्याच्यामध्ये मला स्ट्रक्चर ऑडिट असं आलं की C2B रिपेलेबल असं माझी स्ट्रक्चर ऑडिट आलेलं आहे. तर ते स्ट्रक्चर ऑडिटच्या नुसार मी एक पत्र माझ्या ट्रस्टचं पत्र लिहिलं आणि मी यांच्याकडून परवानगी मागितली. तर ह्यांनी काय मला 2 वर्षापर्यंत परवानगी दिली नाही. 2016 जेव्हा मी अपीलला गेलो तेव्हा ह्यांनी ते पत्र टॅक कमिटीकडे फॉरवर्ड केलं आणि टॅक कमिटीने आमची जी स्ट्रक्चर ऑडिटचे रिपोर्ट्स होते ते रेट जी होती ती बिल्डरच्या डेटला लावली, बिल्डरच्या रिपोर्टला लावली आणि त्यांच्या डेट्स आमच्या रिपोर्टला लावली, आणि अशी फसवणूक करून टॅक कमिटीने आम्हाला तेव्हा नोटीस पाठवली. तर ती नोटीस मी रिट पिटिशनमध्ये चॅलेंज केलेली आहे. तर त्या रिट पिटिशनच्या नुसार माझ्याकडे एक जजमेंट आहे जी झालेली आहे 2017 साली झालेली होती. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की बीएमसी टॅक कमिटी म्हणजे टॅक कमिटीला येऊन स्ट्रक्चर ऑडिट हे विदिन 4 मंथ्समध्ये त्यांना क्लिअर कट त्यांना येऊन करायचं आहे. तर हे टॅक कमिटी स्वतः न येता हे बीएमसी अधिकारी येऊन म्हणतात की आम्हाला त्याचे अधिकार दिलेले आहेत, पण ती डेट 4 मंथ्सच्या सोडून 2017 साली ऑर्डर झालेली, 8 डिसेंबरला ऑर्डर झालेली. तर त्यांची 2018 साली त्यांची रिपोर्ट व्हॅलिड होतं, स्ट्रक्चर ऑडिटचं जे अधिकार होता कोर्टाचं ते व्हॅलिड होतं, त्याची व्हॅलिडिटी संपलेली आहे. तर त्यांना मी लास्ट टाईम पण जेव्हा आलेले 14 तारखेला ते आलेले पहिला ह्याच्या आधी, तेव्हा पण त्यांना तेच सांगितलं की तुम्ही कॉज ऑफ डिले फाईल करून तुम्ही करंट डेटचं कोर्टाचं ऑर्डर घेऊन या. आता पोलीस अधिकारी पण येतात ते पण तेच म्हणतात की तुम्ही कोर्टाच्या ह्याला अपोज नाही करू शकत. मी कोर्टाच्या ह्याला अपोज नाही करत आहे, मी हेच म्हणतो की तुम्ही कोर्टाचे आदेश व्हॅलिड करून घेऊन या जेणेकरून तुमच्याकडे अधिकार असेल की माझ्या स्ट्रक्चर ऑडिट करण्यासाठी. त्यांनी तसे ऑडिट हे केलं, व्हॅलिड केलं? व्हॅलिड की त्यांनी केलेलं नाही आहे. ते म्हणतात आम्हाला गरज नाही आहे, आम्हाला टॅक कमिटीने अधिकार दिलेले, आम्ही सरकार आहोत, आमच्याकडे पॉवर आहे, आम्ही करू शकतो. आणि ते करण्यासाठी त्यांनी आज पण आलेले आहेत, आणि आज आलेले आहेत त्यांनी, तर त्यांनी तेच सांगितलं की आम्हाला तुम्ही थांबू शकत नाही. तर आम्ही तेच म्हटलं की जो बिजय मेहता ह्या लोकांनी जो अपॉइंट केलेला आहे स्ट्रक्चर ऑडिटर, त्याचे आधीचे रिपोर्ट जे आहेत त्यांनी ह्याच्या आधी पण माझ्या बिल्डरच्या फेवरमध्ये रिपोर्ट केलेले आहेत, स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट केलेले आहेत, आणि तोच बीएमसी आता परत रिपोर्ट घ्यायला त्याच स्ट्रक्चर ऑडिटरला घेऊन आलेली आहेत. जबकी त्याच्या रिपोर्टमध्ये जो मेन अधिकारी असतो जो सही करायचा अधिकार ठेवतो तो सही करणारा अधिकारी संकेत शहा म्हणून जे स्ट्रक्चर ऑडिटर आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ही डेड म्हणजे बिल्डिंग डिलॅबिटेड आहे करून असं त्यांनी डिक्लेअर केलेलं त्यावेळेस 2014. आणि 2015 जेव्हा मी स्ट्रक्चर ऑडिट केलं तेव्हा तोच अधिकारी, आणि मला माहिती नाही की संकेत शहाकडून मी करतो आहे पण मला नाही माहिती, पण मी तर फक्त एक अपॉइंट केलं आणि त्यांच्याकडून करून घेतलं. जेव्हा आम्ही ते स्ट्रक्चर ऑडिट झालं आणि आम्हाला C2B रिपेलेबल आलं आणि जेव्हा आम्ही त्याच्यातून गोथ्रू केलं तर बघितलं तर एक ॲथॉरिटी पर्सन दोन्ही ठिकाणी सह्या करतो आहे,
आणि हे जेव्हा आम्ही बीएमसीला दाखवलं तर बीएमसी आम्हाला जुमत नव्हती आणि बीएमसीने तो विषय टॅगकडे पाठवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी फेरबदल केला आणि आम्हाला परत नवीन स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगितलं. पोलीस यामध्ये तुम्हाला सहकार्य करतायत? एक रुपयाचं मला सहकार्य झालेलं नाही आहे ह्या विषयामध्ये पोलिसांकडून, तर काहीच सहकार्य झालेलं नाही. माझं जे काही पत्र मी बीएमसी अधिकाऱ्यांना दिलेलं आहे ते सेम प्रत मी आपल्या वाकोला चौकीला आणि डेप्युटी कमिशनर यांना पण मी आयुक्तांना पण मी त्यांना माग केलेला आहे आणि त्यांना प्रत्येक प्रत दिलेली आहे. तर तसंच आहे की हे लोक आम्हाला रिपेअरिंगचं परमिशन पण देत नाहीत आणि ज्या आजच्या तारखेला बिल्डिंग डिलॅबिटेड आहेत एचएस वॉर्डमध्ये त्या लिस्टमध्ये त्या बिल्डिंगची नावं नाही आहेत. जसे ज्या चांगल्या बिल्डिंग आहेत जे जिथे जिथे बिल्डर इन्वॉल्व आहेत त्याच बिल्डिंगी फक्त डिलॅबिटेड लिस्टमध्ये आहेत आणि ज्या काही बिल्डिंगी डिलॅबिटेड ॲक्च्युअल आहेत त्यांच्या लिस्टवर त्या बिल्डिंगची नावं त्या लिस्टवरती नाही आहेत. जसं बघायला गेलं तर मी एचएस वॉर्डची लिस्ट काढलेली आहे, ऑनलाईन लिस्ट आहे त्यांची, त्या लिस्टमध्ये ह्यांची नावंच नाही आहेत त्या बिल्डिंगींची. आणि प्लस बघायला गेलं तर जसं आता एचएस वॉर्ड स्वतः त्यांची बिल्डिंग स्वतःची बिल्डिंग डिलॅबिटेड आहे हे त्यांची रिपेअरिंग चालू आहे आजच्या तारखेला. एचएस वॉर्डची स्वतः त्यांची बिल्डिंग जॅकवरती उभी आहे, 200 ते 250 जॅकवरती पूर्ण बिल्डिंग उभी आहे यांची आणि हे लोक लोखंडी सपोर्ट देत राहिलेले आहेत बिल्डिंगला. हे बघा हे असे सपोर्ट देत आहेत बिल्डिंगला. जिथे पब्लिकचे आवाज हवी आहे ती बिल्डिंग पाडून नवीन बिल्डिंग बांधायचं सोडून ते बिल्डिंगला रिपेअर करून हे लोक सपोर्ट देतात आहेत. आणि जिथे आम्ही राहतो आहे आम्हाला म्हणतात की आम्हाला तुमची काळजी आहे, तर आम्हालाही काळजी आहे, आम्हाला पण मान्यता आहे की तुम्ही करावं आणि त्याची परवानगी आम्हाला द्यावी की आम्ही आमचं बिल्डिंग रिपेअर करून आम्ही तिथे राहू शकतो. आणि तसंच बिल्डिंगही म्हटलं तर ह्या बिल्डिंग एचएस वॉर्डमध्ये भरपूर काही बिल्डिंग आहेत ज्या आजच्या ह्या पावसामध्ये पडू शकतात आणि त्या बिल्डिंगी बीएमसीच्या लिस्टवरती बिलकुल नाही आहेत. जे मी आजच्या अधिकाऱ्यांना दाखवलं की ह्या ह्या बिल्डिंग आहेत ते म्हणतात की आम्ही आता ह्याच्या पुढे तुम्ही दाखवलं तर आम्ही ह्याच्या पुढे त्यांना नोटीसही पाठवणार. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या बीएमसीचे जे अधिकारी आहेत हे माझ्या बिल्डरबरोबर भेटून आम्हाला त्रास देत आहेत आणि जे केस मी रिट पिटिशन चॅलेंज केलेलं आहे त्या केसमध्ये बिल्डर उभा नाही राहत आहे आणि तिथून मी लास्ट नोटीस सर्व्ह केलेली आहे. जजच्या ऑर्डरप्रमाणे मी लास्ट नोटीस सर्व्ह केलेली आहे माझ्या बिल्डरला आणि त्या नोटीसला ते लोक तिथे कोर्टात स्टँड न करता ही आम्हाला बीएमसीकडून हॅरेसमेंट चालू आहे आणि माझ्या फॅमिलीला पण त्याचा त्रास होत राहिला आहे. बरोबर. आता तुम्ही असं बोलताय की बीएमसी आणि पोलिसांचं असं मत आहे की तुमच्या काळजीपोटी आम्ही हे सगळं करतोय, पण तुम्हाला काय वाटतं की याचा तुम्हाला त्रास होतोय की हे नक्कीच काळजीपोटी आहे? नाही करत, नाही पोलीस पण नाही करत, बीएमसीवाले पण नाही करत. काय खाली नावाला असं बोलतात का दुसऱ्यांना वाटलं पाहिजे का आम्ही यांना मदत करतो? नाही, काहीही नाही करत. ज्यापासून 14 पासून त्यांनी आम्हाला त्रास दिलाय तर आजपर्यंत समजला काय ते टेन्शन घेऊन आम्ही आजारी आहो. आमचं जेवण गोड नाही लागत, झोप नाही रात्रीची एक करत, का उद्याला येतील काय परवाला येतील काय असे धास्तीने आम्ही आमचं डायबिटीस पण हाय होते, प्रेशर पण हाय होते. हां सांगा, चौकीला घेऊन नका जाऊ, तुम्हाला बिल्डिंग पाहिजे. मला आता घेऊन जात होते असं बोलले. हा सर्वांना घेऊन जात होते, गाडी मागवली होती काय तर तर आम्ही सांगितलं आम्हाला न्यायचं नाही, हात नाही लावायचा. मग न्यायचं आहे ना तर आम्हाला मारा, इकडे मारा, ठार मारा काय. मग आमची बॉडी चौकीला घेऊन जा आणि पंचनामा करा आणि ही बिल्डिंग राजेशला एक तुम्हाला द्यायला. तरी ते किती लोक आली होती बीएमसी अधिकारी आणि पोलीस किती जण आली होती तुम्हाला आदेश? पोलिसांची एक वॅन आली होती, बीएमसीची एक वॅन आली होती, एवढे सगळे 30-15 पोलीस आले होते. त्याच्यावरती असं समजायचं का आम्ही आमच्या आम्हाला उचलून न्यायसाठी आले होते का आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आले होते ह्याच्यावरून आम्ही काय समजायचं? आम्ही काय आतंकवादी आहोत का काय आहेत? हां बीएमसी जेव्हा स्ट्रक्चर ऑडिटसाठी येते तेव्हा तुम्ही त्याला का नको बोलता? ॲक्च्युली स्ट्रक्चर ऑडिटला आम्ही अपोज नाही करत आहे. पहिली गोष्ट तर ही आहे की त्यांना जे कोर्टाकडून आदेश झालेले आहेत ते त्यांना 4 महिन्याची व्हॅलिडिटी त्यांना दिलेली, म्हणजे 4 महिन्याच्या आत त्यांना स्ट्रक्चर ऑडिट करायचं होतं असं कोर्टाचा आदेश आहे. माझा आदेश नाही आहे ना कोणाचा आदेश आहे प्रायव्हेट, तर कोर्टाचे आदेश आहे. तर कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी 4 महिन्यामध्ये यायचं होतं. तर त्याच्यामध्ये पण त्या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये असं लिहिलं आहे की जो त्यांचा कॉस्टिंग आहे, जी कॉस्ट त्यांना लागणार आहे, जो फंड लागणार आहे ती त्यांना आमच्याकडून घ्यायची आहे. जे ऑक्युपेंट आणि जे
टेनंट आहेत, ओनर आणि ऑक्युपंट जे आहेत त्यांच्याकडून त्यांना ते फंड घ्यायचं आहे जो खर्च होईल तो. तर ते लोक आम्हाला आता असं म्हणत आहेत, चार महिने दे प्रॉपरली म्हटलं तर आता एक वर्षानंतर ते लोक आलेले आहेत आणि आता असं म्हणत आहेत की आमच्याकडे फंड अवेलेबल नव्हता. इतकं लेट का म्हणजे बी एम सी एवढ्या लेट कारवाई करते, एका वर्षानंतर तब्बल येते हो. तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे त्या अधिकाऱ्यांचं की जे स्ट्रक्चर ऑडिट आता आम्ही करतोय त्यासाठी आम्हाला आमच्याकडे फंड अवेलेबल नव्हता. तर स्ट्रक्चर ऑडिटर यांच्याकडे फंड अवेलेबल नसताना ह्यांनी आता फंड अवेलेबल झालेला आहे. तर हा जो फंड अवेलेबल झाला आणि प्लस ह्या लोकांनी लॉटरी सिस्टमवरती ज्या व्यक्तीला नियुक्त केलं की ती व्यक्ती इथे स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या आधी तो व्हिजिटला आलेला, साईड व्हिजिटला आलेला. तर तेव्हा आम्ही त्यांना प्रश्न केला की साहेब तुम्ही आमच्या बिल्डिंगला म्हणजे तुम्ही आय कार्ड काय? तर त्यांनी सांगितलं की मला बी एम सीकडून ऍथॉरिटी भेटलेली आहे आणि लॉटरी सिस्टमवरती माझं नाव काढलेलं आहे. तर मी म्हटलं कधी काढलेलं आहे? तर म्हणतात आता करंट डेटमध्ये काढलेलं आहे. तर तेव्हा तो येऊन आम ज्यांच्या स्पीडवाईजमध्ये शिरून तो सर्वे करत होता. त्यामुळे मी त्याला विचारलं की बाबा तू काय करतोय? तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्यांनी पत्र दाखवलं की आम्हाला लॉटरी सिस्टममध्ये आमच्या कंपनीचं नाव आलेलं आहे तर आम्ही स्ट्रक्चर ऑडिट करायला आलेलो आहे. तर त्याला मी एवढंच सांगितलं की कोर्टाचं कालबाधित झालेलं आहे तर तुम्हाला कॉस ऑफ डिले फाईल करून तुम्हाला परत यावं लागेल. जेव्हा ही गोष्ट त्याला सांगितली आणि त्याने जो माझ्या पूर्ण जे माझ्या बिल्डिंगचा विषय आहे त्याच्यावरती त्याने स्टडी केलं असेल आणि त्याने त्या स्ट्रक्चर ऑडिटरने नकार दिला बी एम सीला की मी हे बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करणार नाही, कारण का त्याला माहिती आहे ह्या बिल्डिंगमध्ये फसवणूक झालेली आहे आणि ती फसवणूक चालू आहे. तर त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये इन्वॉल्व नाही व्हायचं याच्यामध्ये. तर त्या कारणाने त्याने बॅकअप घेतला. बॅकअप घेतल्याच्या नंतर बी एम सी म्हणते की आम्ही विजय मेहता स्ट्रक्चर ऑडिटर जो आहे त्याला आम्ही अपॉइंट केलेला आहे, त्याला अपॉइंट केलेलं आहे. आणि त्याच ब्रिजय मेहताचं आधीचं जे रिपोर्ट आहे ज्याला मी चॅलेंज केलं कोर्टामध्ये, ज्याचं जजमेंट आहे माझ्या हातामध्ये, त्या व्यक्तीने रेट्रोफिटर म्हणून स्ट्रक्चर ऑडिट केलेलं होतं. हे तुम्ही बघू शकता, हे स्ट्रक्चर ऑडिट त्या कंपनीचं आहे. आणि ह्याची एक ॲथॉरिटी म्हणून जो फायनल सही करणारा व्यक्ती असतो त्या व्यक्तीने सही केली आहे संकेत शहा म्हणून, ही त्याची सही आहे. आता तसं झालं तर त्याच्यानंतर 2015 साली, हे 2014 रिपोर्ट आहे आणि 2015 साली मी माझं स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट जेव्हा केलं तेव्हा मी एक प्रोफाईल कंपनीमधून स्ट्रक्चर ऑडिट केलं मी. तर त्यावेळेस पण संकेत शहा म्हणून तोच व्यक्ती माझ्या स्ट्रक्चर ऑडिटवरती सही करतो आणि बोलतो की ही बिल्डिंग C2B रिपेलेबल आहे. तर एकच व्यक्ती दोन स्ट्रक्चर ऑडिटरवरती सह्या कशा करू शकतो? तर हे जेव्हा मी बी एम सीला दाखवलं तर बी एम सी ह्याच्यातून पल काढायला लागली. तर हीच गोष्ट मी त्या स्ट्रक्चर ऑडिटला पण दाखवलं तर त्याला माहिती पडलं की इथे फ्रॉड चालू आहे, त्या कारणाने त्या स्ट्रक्चर ऑडिटरने बॅकअप घेतलेला आहे. तर आता जसं सांगितलं, आता जशी बी एम सी आली तर ते आम्हाला नोटीस लावली 488 ची. 488 ची नोटीस ही जी लावली जाते ही कधी लावली जाते? जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर बी एम सी तुम्हाला एक नोटीस पाठवते की तुमचं स्ट्रक्चर ऑडिट तुम्ही कोर्टामध्ये आमच्याकडे प्रोड्यूस करा की तुमची स्टेबिलिटी काय आहे. ही 488 ची त्याचे कायदे आहेत. तर त्या कायद्यानुसार ह्यांनी माझा कोर्टात विषय असताना ही ती नोटीस लावली आणि मला जोर जबरदस्ती करायची भरपूर त्यांनी कोशिश केली. पण त्यांनी मग मी जेव्हा त्यांना अपोज केलं आणि त्यांना मी रायटिंगमध्ये पण दिलं की ब्रिजेश मेहता जो आहे हा स्ट्रक्चर ऑडिटर आम्हाला नको आहे, तुम्ही दुसरा अपॉइंट करा आणि कोर्टाकडून तुम्ही तुमचा कॉस्ट ऑफ डिले काढा आणि मग तुम्ही स्ट्रक्चर ऑडिटरला येऊ शकता. आणि स्ट्रक्चर ऑडिटरला येताना तुम्हाला 4 डेजची वर्किंग डेजची नोटीस आम्हाला सर्व करायची आहे. आता पण ही जेव्हा नोटीस लावली ही त्यांनी शनिवारी संध्याकाळी 5 वाजता लावली, 5 ते 4 दरम्यान लावली. जाऊ तो रविवार गेला आणि मग सोमवारी आमची कोर्टाकडे वकिलाकडे बोलणी वगैरे चालली, आमच्या वकिलाने पत्र दिलं ते मी त्यांना डिस्पॅच केलेलं आहे की तुम्ही वर्किंग 4 डेजमध्ये या असं आम्ही त्यांना हे दिलेलं पत्र दिलेलं आहे. तरी पण ते आज येऊन आम्हाला म्हणतात की तुम्ही आम्हाला अपोज करता असं पत्र लिहून द्या तर आम्ही इथून हटणार नाही, तर आम्ही आता जोर जबरदस्ती करणार. आणि पोलिसांनी आम्हाला अटक करण्याची धमकी दिली. इव्हन जेव्हा मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत होतो त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्याला म्हणतो जर मी तुमच्या जागेवरती असलो असतो तर ह्या लोकांना फोडून काढलं असं, अशी त्याने भाषा वापरली आहे. म्हणजे हे गुंडे मानायचे की बी एम सी अधिकारी मानायचे आम्ही? तर हे आमच्या सहकार्यासाठी आहेत की आमच्या विरोधावरती आहेत की आम्हाला फेकून देण्यासाठी आहेत? आणि पहिली गोष्ट म्हटलं तर सर्वात पहिला आम्ही इकडचे मूळ रहिवासी आहोत, इकडचे आदिवासी आहोत आणि ॲन्ट्रॉसिटी ॲक्ट हा आम्हाला लागू होतो हे पण मी त्यांना सांगितलेलं आहे. तरी पण ते म्हणतात ते तुम्हाला काय करायचं ते तुम्ही कोर्टात करा, आम्ही जोरजबरदस्तीने आम्हाला जे करायचं ते आम्ही करूया. तर या संपूर्ण प्रकरणात आपण बी एम सी अधिकाऱ्याशी बोलण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. तर या होत्या सांताक्रूझ पूर्वमधल्या डिसूजा बिल्डिंगमधल्या रहिवाशांच्या समस्या. कॅमेरा पर्सन राजेश यादवसह मी प्रियंका बागल, गरजा हिंदुस्तान, आवाज सामान्य जनतेचा.